तैयार ले लंबा है। नमस्कार मित्रांनो, मी विश्वनाथ सावंत यंत्र मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो आहे। तर महिना आहे फेब्रुवारीचा, मी आलो आहे परत माझ्या गावी आणि आंब्यांचं सीझन आलं आहे। तर दोन नाही, एक दोन डझन तर आंबे काढणं तो बनता आहे। तर गळ तर नाही आहे, तर तुम्ही बघू शकता की हा एक बांबू घेतला आहे मी, इथे एक छोटा कोयता लावलेला आहे। तर या कोयत्याच्या मदतीने मी काढणार आहे इकडचे आंबे। ते पाहू शकता तुम्ही, हे बघा कसे लागलेले आहेत, काही तर पडले आहेत खाली। मित्रांनो, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आहात तर ह्या अगोदर मी एकदा ह्या झाडाचा व्हिडिओ काढला होता आणि त्यावेळी मी माहिती दिलेली की ह्या झाडाला जवळपास 200 करंट आंबे लागतात। 100 करंट म्हणजे एका करंडामध्ये जवळजवळ 10 आंबे बसतात। तर असे 100 तर मिळतात आणि आत्ता तुम्हाला प्रूफ दाखवतो। तुम्ही इथे पाहू शकता ज्या पद्धतीने हे आंबे लागलेले आहेत, त्याप्रमाणे तुम्हाला माहिती मिळेल की कसे आंबे येतात। चला तर आता या गळाच्या सहाय्याने आपण हँडमेड जो गळ बनवलेला आहे त्या गळाच्या सहाय्याने आपण आंबे काढूया। तर त्यासाठी मी थोडासा इकडे हे करीन, हां, आणि हे बघा, हे असं गाव खेचायचं। तर आपला पहिला आंबा पडलाय। तर सध्या तर हा पिकला नाही आहे आंबा, पण हा असा जो स्मेल येतो आणि हे ह्या आंब्याचं जे कैरीचं लोणचं बनतं अप्रतिम, खूप मजा येते। तुम्ही जर आंबट शौकीन असाल तसे नाही, जर तुम्हाला आंबट असे आंब्याचं लोणचं बनवलं म्हणजे थोडंसं कापला, थोडंसं मीठ मसाला आणि तेल हे टाकून जर खायला आवडत असेल ना, तर तुम्हाला नक्की हा आंबा एक चांगलं स्वादिष्ट असं टेस्ट देईल। चला तर मी पटकन अजून थोडे आंबे काढतो। माझ्याबरोबर माझा कॅमेरामन, माझा मित्र पण आला आहे, हा बघा, से हाय हाय। तर ह्याच्यासाठी सुद्धा मला आंबे काढायचे। तर बऱ्यापैकी इथे पाहू शकता तुम्ही आंबे पडलेले आहेत आणि सुरेंद्र आपल्याला एवढं बस होतील, बस होतील। तर हे आंबे आता आम्ही वेचतो। बस झाले ना एवढे?
सुरेंद्र जुने दिवस ताजे झाले का? हां ताजे झाले एकदम. जुन्या आठवणी ताजे झाल्या. जुन्या आठवणी ताजा झाल्या. मोठे मोठे आंबे घेतले पाहिजेत जेणेकरून यांचं लोणचं चांगलं करता येतं. मीठ मसाला टाकून जे आपली कोकणातली लोक आहेत त्यांना ते चांगलं माहिती आहे. बघा मस्त तयार झालेला आंबा आहे. चल मग निघूया. चला बोलतो. हे असते प्रतीक कोकणातल्या माणसाचे. बघा कसे आंबे पकडले. चला तर भेटूया एका नवीन व्हिडिओ मध्ये. जय हिंद.